शिवाजी पार्क मैदानात मनसे नेत्यांनी आंदोलन सुरू केलंय. मनसे नेत्यांनी शिवाजी पार्कात धरणं आंदोलन सुरू केलंय आणि या आंदोलनात मनसे नेते नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे, यशवंत किल्लेदार हे सहभागी झालेत. तेव्हा शिवाजी पार्कमध्ये आंदोलन सुरू केलंय, मनसेनं आंदोलन सुरू केलेलं आहे. शिवाजी पार्कात खडी टाकून रस्ता तयार केला जात असल्याचा आरोप मनसेनं केलेला आहे. हा आरोप करण्यात आला होता आणि खडी टाकू नये यासाठी मनसे नेते हे आंदोलन करतायत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी रहिवाशांची भेट देखील घेतली होती. शिवाजी पार्कमध्ये खडी टाकू नये यासाठी हे आंदोलन केलं जात आहे. मनसे नेते या आंदोलनात सहभागी झालेले आहेत. संदीप देशपांडे शिवाजी पार्कात आंदोलनासाठी बसलेले आहेत. नितीन सरदेसाई, यशवंत किल्लेदार हे सुद्धा सहभागी झालेत. मनसे नेत्यांनी शिवाजी पार्क मैदानामध्ये आंदोलन सुरू केलंय. शिवाजी पार्कात मनसेचं धरणं आंदोलन सुरू आहे. शिवाजी पार्कमध्ये खडी टाकून रस्ता तयार केला जात असल्याचा आरोप करण्यात आला होता आणि या संदर्भात राज ठाकरे यांनी तिथल्या रहिवाशांची देखील भेट घेतल्याची माहिती आहे. तेव्हा ही खडी टाकू नये, शिवाजी पार्कमध्ये ही खडी टाकू नये यासाठी मनसे नेते आता आंदोलनाला बसलेत. इथल्या रहिवाशांनी आणि अधिकाऱ्यांनी बैठक न घेता, लोकांना विश्वासात न घेता ही खडी टाकली जाते असा सवाल मनसेनं विचारलेला आहे. पार्कात खडी टाकत असल्याचा आरोप मनसेनं केलाय आणि या ठिकाणी आता शिवाजी पार्कमध्ये मनसे आंदोलनाला बसली आहे. आमचे प्रतिनिधी विशाल यांच्याकडून माहिती घेऊयात. विशाल, काय अपडेट? आता मनसे नेते शिवाजी पार्कमध्ये आंदोलनाला बसलेत. स्नेहल, शिवाजी पार्क मैदानाचं नूतनीकरण जे आहे ते गेले काही दिवस सुरू आहे आणि याच ठिकाणी हा जो पॅच आहे त्या पॅचमध्ये खडी टाकण्यात आली होती आणि ही खडी टाकण्यात येऊ नये असं रहिवाशांची मागणी आहे. मनसेनंसुद्धा अशाच प्रकारची भूमिका जी आहे ती घेतलेली आपल्याला पाहायला मिळते आणि त्याच दृष्टीनं महानगरपालिकेनं या ठिकाणी आश्वासन देऊनसुद्धा या ठिकाणी खडी जी आहे ती टाकलेली आहे. त्यामुळे मनसे नेते जे आहेत ते आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. कुठेतरी या सगळ्याला विरोध करण्यासाठी मनसे नेत्यांनी जे ते आंदोलन केलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे. आपल्यासोबत मनसे नेते नितीन सरदेसाई सोबत आहेत. सुरुवातीला तुम्ही विरोध केला होतात, अधिकाऱ्यांनी आश्वासन दिलं होतं, मात्र आज या ठिकाणी खडी टाकण्यात आलेली आहे. विश्वासघात कशा पद्धतीने केला जाऊ शकतो त्याचं उत्तम उदाहरण आहे, कारण इथले हे रेआ रेन वॉटर हार्वेस्टिंगचे जे कन्सल्टंट आहेत नंदन मुणगेकर यांच्याशी सुद्धा चर्चा झाली होती, अधिकाऱ्यांशी चर्चा झाली होती आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की ही खडी आम्ही इथून काढतोय. त्या पद्धतीने खडी काढलीसुद्धा गेली पण अचानक रातोरात काय चक्र फिरली माहिती नाही आणि इथे खडी पुन्हा टाकून पुन्हा त्याच पद्धतीने रस्ता बनवण्याचा प्रयत्न झाला आहे. जोपर्यंत माझी माहिती जाते तोपर्यंत हे स्पष्ट आहे की जे कन्सल्टंट आहेत मुणगेकर तज्ज्ञ यातले ज्यांनी ही सगळं रेन वॉटर हार्वेस्टिंगचा प्रकल्प महानगरपालिकेसाठी केला आहे त्यांनी अशा पद्धतीच्या सूचना महानगरपालिकेला दिल्या होत्या की खडी न वापरता ह्याचं की दुसरं काही वापरलं तरी चालेल आणि तसे पर्याय त्यांनी दिले होते, पण तरीही खडी वापरण्याचा अट्टहास इथे केलेला आहे आणि त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही इथे आलो आहे. ही गोष्ट सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचली पाहिजे की कशा विश्वासघात केला जातो ते दाखवण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत. अन्यही नेते आहेत, मनसे नेते संदीप देशपांडे सुद्धा आपल्यासोबत आहेत, आपण त्यांना विचारणार आहोत. खरं तर तुम्ही सकाळी हा सगळा प्रकार समोर आणलात, तुम्ही म्हणतात की पाटीत खंजीर खुपसला गेला आहे, अधिकाऱ्यांनी आश्वासन दिलं होतं की या ठिकाणी टाकणार नाही, हे सगळं काय केलं जातं असं वाटतंय? नाही, मला तेच कळत नाही की तुम्ही चोरासारखं महानगरपालिका आहे ना का चोर आहात की चोरासारखी रात्रीची कामं करताय तुम्ही? तुम्ही करायचं तर दिवसा ढवळा काम करायला पाहिजे होतं. याचा अर्थ तुमच्या मनात कुठेतरी काळा बेर आहे म्हणून तुम्हाला रात्री काम करताय ना. बरं, तुम्ही आम्हाला सगळ्या नागरिकांना प्रॉमिस केलेलं की ही खडी काढली जाईल, काल आपण सर्वांनी बातम्या दाखवल्या की खडी काढली गेली म्हणून, आणि रात्रीतल्या रात्री तुम्ही खडी टाकता, म्हणजे लोकांच्या पैशांनी तुम्ही लोकांना फसवताय. मला वाटतं हे चुकीचं आहे आणि याचा निषेध करायला आम्ही इथे बसलेलो आहोत. काय भूमिका असणार आहे अधिकारी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आंदोलन? आमची भूमिका ही आहे, पहिले ही खडी काढा, चर्चा करा, नागरिकांना विश्वासात घ्या, त्याच्याशिवाय काम करू नका. मनसेनं ठाम भूमिका घेतलेली आहे की जोपर्यंत ही खडी काढली जाणार नाही तोपर्यंत या ठिकाणी आम्ही आंदोलन जे आहे ते असंच सुरू करणार असं त्यांनी सांगितलंय. खरं तर एक 2-3 दिवसापूर्वी तुमची मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबरोबर बैठक झाली होती, त्या बैठकीला अधिकारी सुद्धा उपस्थित होते, त्या बैठकीत काय नेमकं अधिकाऱ्यांनी आश्वस्त केलं होतं? अधिकाऱ्यांनी ना सगळ्यांनी खडी ह्या एकाच गोष्टीला विरोध केला, त्या व्यतिरिक्त इतर जो प्रकल्प होतोय त्याला कोणाचाच विरोध नव्हता
आणि त्यांनी कन्सल्टंटशी बोलून या खडीला चांगला पर्याय उपलब्ध होतो का हे बघण्यासाठी त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आणि त्याच्यानंतर त्यांनी मला सांगितलं की या खडीला पर्याय उपलब्ध आहे आणि तो आम्ही वापरणार आहोत. त्याप्रमाणे कालच्या संपूर्ण दिवसामध्ये इथे जी खडी टाकलेली होती ती काढण्यात आली. मग अशी रातोरात काय चक्र फिरली की ती खडी पुन्हा टाकून तो रस्ता जशा पूर्वीच्या पद्धतीने होता तसाच करण्याचा का प्रयत्न चालला आहे ते आमच्या काही लक्षात येत नाही. त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत. नक्कीच एक असं आहे की पालिकेचं असं म्हणणं आहे की ह्या खडी टाकण्यामुळे ह्याचा एक फायदा होऊ शकतो असं म्हणते. मग तुमचा का कुठच्या दृष्टींना याला विरोध आहे? माझी माहिती अशी आहे की शेवटी यातले तज्ज्ञ कन्सल्टंट असतात. तशा पद्धतीचे कन्सल्टंट महानगरपालिकेने सुद्धा ह्या प्रकल्पासाठी दिलेले आहेत. त्या कन्सल्टंटचंच असं म्हणणं आहे की इथे खडीच्या व्यतिरिक्त दुसरं काही टाकलं तरीसुद्धा हे काम तितक्याच चांगल्या पद्धतीने होऊ शकतं. मग असं असताना तुम्हाला ते कन्सल्टंटची पत्र पाहाल तर तुम्हाला त्याच्यातून ते दिसेल. त्यांनी दुसरे पर्याय सुचवलेले असताना सुद्धा अट्टहासाने ही खडी टाकण्याचे इथे प्रयत्न होते. या गोष्टीचा आम्ही निषेध करण्यासाठी नागरिकांच्या वतीने इथे आलेलो आहोत. खरं तर शिवाजी पार्क येथील नागरिकांचा सुरुवातीला ह्या सगळ्या गोष्टीला विरोध होता आणि त्याचाच रहिवाशांना पाठिंबा देण्यासाठी मनसे जे आहे ते आता शिवाजी पार्क मैदानात उतरलेले आपल्याला पाहायला मिळते आणि हाच संपूर्ण रस्ता आहे ज्या ठिकाणी सुरुवातीला खडी टाकण्यात आली आणि त्याच्यावरती आता ही माती जी आहे ती टाकण्यात आलेली आहे आणि यालाच विरोध आता मनसेकडनं जो आहे तो करण्यात येतोय. स्नेहा धन्यवाद विशाल तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल. या सगळ्या प्रकरणाचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेतोच राहू पण तूर्तास धन्यवाद. तेव्हा मनसेचं शिवाजी पार्क इथं आंदोलन सुरू आहे याचे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत.